हाय गाइस मी शकुंतला बंगाळे तर कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असता ना ठीकच राहायचं तर आता बघा आमचं शूटचं काम चालू आहे हे बघा आणि हे बघा कोण कोण बसले बघा हां तर गाइस बघा आता इथं शूटची तयारी झाली आहे काका पण रेडी झाल्यात आणि काकाचं पण व्हिडिओ शूट चालू आहे तेवढ्यासाठी आता आम्ही काकांना म्हणजे बाहेरचं काम करायला नको म्हणते का की त्यांना लोड काम नको आणि त्यांचे हात पाय दुखतात त्या कामामुळं आम्हाली असत्या आम्हालीचं काम तुम्हाला माहीत आहे कसं असतंय किती कष्टाचं असतंय आता रेडी झाल्यात व्हिडिओ शूटसाठी हे बघा तयार झालं आहे मी पण तयार झाल्या काका पण झाल्यात आणि सिया पण झाल्या सिया मुला तिथं बसा बस तिथं बाबा जाऊ सो गाईज बघा आता आमचं शूट चाललं आहे पप्पांचे सीन कम्प्लीट झालेले आहेत अजून एक सीन आहे त्यासाठी थांबवले त्यांना आणि इकडं मम्मीचं अजय अनन्याचं चालू आहे आणि सिया पण आहे बघा त्याच्यामध्ये आज सियाला सॅटर्डे असल्यामुळं सुट्टी आहे सॅटर्डे संडे तिला सुट्टी असते आणि यायला वाजले आठ त्यामुळे त्यांना लय कंटाळा आला म्हणलं असं द्या आज उशीर नव्हतो गाईज बघा इकडं मम्मीचं स्वयंपाकाचं चालू आहे स्वयंपाक मम्मी करणार मग सगळेजण जेवणार बसून आणि मग आम्ही जाणार आहोत शेतामध्ये आणि ऍक्च्युली सकाळी आज उठल्यापासून माझं जरा असं तब्येत ठीक नव्हती कारण की काल जरा बाहेर गेलो होतो मी आणि दीदी त्यामुळे कारण की तिथून आल्यानंतर ना मग एकदम थकवा आल्यासारखं झालं होतं सकाळी लवकर गेल्यामुळं एवढं धावपळ झाली आणि जरा लांब गेलो होतो त्यामुळं दमल्यासारखं झालं आज लेट उठलो आणि सकाळी मम्मीचं बघा काय काय झालं सांगतो तुम्हाला सकाळी उठून मम्मी पप्पा सगळेजण आवरले आणि मम्मीने सगळ्यांना चहा नाश्ता वगैरे दिला नंतर मग सगळे आवरून सगळ्यांचं शूट होतं शूट कम्प्लीट केलं आज माझं काही शूट नव्हतं पप्पा मम्मी अजय अनन्याचं शूट होतं त्यांचं शूट झालं आणि आता मम्मी लागल्या बघा स्वयंपाकाची तयारी आमची जेवणाची सोय करायला लागल्या मग आता आम्ही बसून जेवणार आहे त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत शेतामध्ये चला तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तर या जेवायला बघा मी आणि सिया जेवा लागले दोघं जण बसून आणि आज बघा काल आम्ही गेलो ना फिरायला तर आम्ही तिकडून येताना तिथली स्पेशल शेव आणि जलेबी घेऊन आलो तुम्हाला दाखवतो आणि आज काय काय मम्मीने जेवणामध्ये केले तेही तुम्हाला दाखवतो सिया तिकडे बघा टेबल लावलं तिला टेबलवर बसायला आवडते त्यामुळे टेबलवर बसल्या भात घेतलाय फक्त हा फक्त भात परतलेला भात खायला लागल्या तिला भात आवडतो मग चपाती नको म्हटली आज चला गाईज आमटे आहे कशाचे आमटे आहे मला माहीत नाही आता बघूया चेक करून सांगतो तुम्हाला राईस आहे परतलेला शाबो आहे मी जलेबी आणलेली काल ती आणि भाकरी आणि ही शेव आहे लसूण शेव आहे गाईज खूप छान लागत्या तर या जेवायला तुम्ही पण तर गाईज बघा अजय पण आला आहे जेवायला आता आम्ही दोघं जण बसून जेवा लागलो आहे मम्मीचा थोडा आराम चालू आहे सियाचं झालेलं आहे जेवण बघा आता आम्ही आलो शेतामध्ये आणि शेतामध्ये का आलोय तर लाईट घ्यायची तयारी चालू आहे तर कसं कसं कुठून घ्यायचं कनेक्शन ते विचार करायसाठी म्हणलं बघून या एकदा प्लॉट वर जाऊन बघूया डांब वगैरे कुठं जवळ आहे कुठनं आपल्याला सोपं पडेल त्यासाठी आम्ही आता आलोय बघायला परवा दिवशी मम्मी त्यांनी येऊन गेल्यात वायर म्हणला वगैरे दाखवून त्यांनी बोलल्यात एक ठिकाण दाखवलं इथनं जवळ आहे तुम्हाला इथनं जवळ सोपं पडेल तर बघूया आता काय काय होते तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे आता भरपूर लाईट घेण्यासाठी कारण की इथे जवळ नसल्यामुळे जरा खर्च आहे त्यामुळे बघूया आता कसं कसं होते थोडं थांबावं लागणार आम्हाला पण करूया हळूहळू करूया चला बोर काढल्या ना त्यामुळे लाईट तर लागणार लाईट पाहिजे लाईट आली तर मग झाड लावता येतात मग आपल्याला बोर वापरता येणार मोटर वगैरे लावता येणार त्यामुळे मग आता लाईट घ्यायचं चालू आहे बघूया आता गाईज बघा अतुल पप्पांनी लिंबाचं रोप आणलंय आणि ते लावायचं चाललंय अतुलचं तर बघूया आता आलं तर ठीक आहे नाही तर मग काय करणार आहे मी साईडनं लिंबोळ्या टाकून सोडणार लिंबोळी टाकली कसं होतंय ते पाऊस पडला की लिंबोळ्या उगून येतात आणि छान झाड येते तर चला आता जाताना पाणी टाकू हां पाणी टाकू घे थोडंसं तर आता थोडंसं पाणी टाकून घेतोय अतुल आणि जाताना थोडं टाकायचं अतुल आता थोडं टाकून ओलावा कर लिंबाचं झाड पाहिजे आणि तिथं झाड होतं लिंबाचं परती बांध व्यवस्थित करायच्या ह्याच्यात ती झाड तुटलंय बांधाच्या जरासं फुडत होतं मग म्हणलं आता ते तुटू दे नंतर रोप लावूया आपण चला गाय आता काका काय करायला लागले दाखवते तुम्हाला काका चालले काकांना कामाचे म्हणजे आम्ही त्यांना लय हमाली होत नव्हती आणि हमालीहून काय होत होतं त्यांना त्रास होत होता कमरेचा आणि पायाचा तर त्यांना करमत नाही
तर त्यांनी म्हणतात आता काहीतरी काहीतरी मला शेतात खटपट करायला, शेताचं काहीतरी करून लवकर, म्हणजे खटपट करत राहील मी, झाडांना पाणी घालायचं, झाडं लावायचं, काहीतरी काहीतरी चालू ठेवतो मी काम, तरच मला करमेल, नाही तर मला कामाला जाऊ जाऊ वाटेल. तर चला आता दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, हे लिंबाचं झाड तोडलं होतं ना हे सगळं जळण, आता बारीक तोडून पोत्यात भरून जाताना घेऊन जा, बंबला कामाला येते तेवढंच. उन्हात ना बसू, चला तिकडं तिकडं मी तोड लागते जरा, तिकडं बसून तोडूया आपण सावलीत. तर हे बघा, आता इथं पसारा दिसण्यापेक्षा ना ते काढून एक साईडला टाकलं होतं, मग ते रस्ता आहे, रस्ता स्वच्छ केला पाहिजे, त्यामुळं आता थोडं 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 आम्ही नेऊन. हे बघा, काकांना आता करमत नाही म्हणून चाललं यांचं काम सगळं. हां, सियाला पण आवडते, सियासारखं म्हणते शेतात जायचं शेतात जायचं, तर आज आल्या बघा मला काम पाहिजे. बघा आता सिया सांगेल तुम्हाला तिला काय आवडतंय शेतातलं. हां, ती म्हणते शेळी आई घेऊया, एक शेळी घेऊया आणि मला हिंडवायला आवडतंय, विहान पण गोट संघ खेळेल, गोटचं दूध पिईल, म्हणजे शेळीचं दूध पिईल, असं त्यांनी चाललंय. आता बघूया आता काय काय होतंय. हा नाही, ते पोत्यात टाकायचो बारीक चुरा. हा ही एवढं बारीक बांधायचं नाही, हे असलं मोठं मोठं बांधून ठेवायचो आपण आडवं. काय आमचं काय झालंय, इथं जळण होत, म्हणजे ऍक्च्युली एक झाड होत ते असं प्लेन करताना तुटलं, त्यामुळे हे आता जळण आम्ही तोडून घ्यायला लागले आपल्या चुलीसाठी वगैरे, बंबसाठी. त्यामुळे आता पप्पा तिकडे तोडायला लागल्यात मोठं मोठं कोयत्यानं, आणि मी आणि मम्मी असं बारीक बारीक इथं पेंड्या करून ठेवायला लागलो. तुम्हाला दाखवतो हे बघा, असं मम्मी बारीक बारीक मम्मी आणि मी पेंड्या करून ठेवायला लागलो. हे सिया बघा इथं आली, सिया पण आली. बघा आता आम्ही जळण तोडून बसलोय नाश्ता करत, पप्पांचा उपवास आहे, त्यांनी करायला लागल्यात फराळ. नाही मला लाडू दिलाय राजगिराचा. सिया काय खाते? लाडू, जलेबी आणलेले, जलेबी आणि उपवासाचा लाडू. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. चला गाइस आता आम्ही निघतोय, हां जरा थांबलो मस्तपैकी, शेड कसं होणार कुठं होणार जरा ते डिस्कशन केलं आम्ही, कुठे लावायचे काय काय करायचं हे आमचं बोलणं चाललं होतं. ऍक्च्युली आलो होतो आम्ही त्यासाठीच, एक तर लाईटचं कनेक्शन कसं घ्यायचं आणि शेड वगैरे कुठं बांधायचं, जेणेकरून आपल्याला समजा रात्र वगैरे झाली तर थांबता यावं आणि सगळी सोय असावी असं आम्ही करणार आहे. आणि बाकी झाडं वगैरे भाजीपाला सगळं आम्ही करणार आहे, हळूहळू तुम्हाला बघायला मिळेल. चला करतो सगळं, आळ कर आळ. हां गाईज, आम्ही लिंबा झाड म्हणत होतो पर जाता जाता दिसलं. हे बघा आता निघालो होतो आम्ही, तोपर्यंत दिसलं. हां पाणी घालू आपण. हां असं झाडाला इथं ही लावायचं, इथं ही लावायचं दगड. हां असे दगड लावून छायत ना, त्याला पाणी घालायचं. वा असे हे बघा, हां त्याला बी तसंच लावायचं, ते खाली फांदी. हां हां ताट कर, दगड काढ तिथली आणि उंच कर. आधी दगड काढायचं तिथलं सगळं, हां तिथलं त्याला ताट करायचं. दोन आले तरी बसायचं आपल्याला सावलीला. हां कर, हां असं ठेवायचे दोन तीन दगड, मोठे 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 दोन तीन ठेवायचे. हां म्हणजे खाली जात नाही झाड. आणि पाणी घाल आपल्या बाटलीतलं, आलं का नाही पाणी कामाला, म्हणून जाऊच तर पाणी कधी वाचायचं नाही, पाणी कामाला येतं. हां झाडाला आपल्या गाडी लावायची त्या सावलीत, आहे का नाही बसाय येतं. झाड हे कशासाठी असतं, आपलं जीवन आहे म्हणजे झाडच आहे. आणि झाड म्हणजे आणि पाणी आणि झाड हे निसर्ग हे दोनचे साथ असले ना तर आपल्याला काय कमी पडत नाही. झाडाची आणि पाणी वाचवलं तर आपण नुकसान पोहोचवलं तर निसर्ग मग आपल्याला पोहोचवणारच की. मग सुनामी येत्या आणि काय म्हणतात त्याला भूकंप येतय, हे असं चालू असतंय. मग चला पाऊस कमी पडतो, अडचण किती होत्या पाण्याच्या, टंचाई होत्या, लोकांना पाणी मिळत नाही व्यवस्थित, दिवस दिवसभर पाण्यासाठी भटकायला लागतं लांब लांब, त्यासाठी निसर्गाची काळजी केली पाहिजे. तर चला मग आता तिथं शेळ्या यायला लागल्या. ते बघा शेळ्यांचा झुंडचा झुंड यायला लागलाय. तर हे बघा शेळ्या, बघा असं शेळ्या तरतरच वनस्पती खातात, त्यामुळे शेळींचं दूध चांगलं असतंय माणसासाठी. शेळ्यांना कसं असतंय वेगवेगळे झाडपाला खाल्ला ना, तर त्यामुळे ते दूध सुद्धा पौष्टिक असतंय. आपल्याला जे माहीत नसतंय आपल्या शेळ दुधात काय 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 असतंय, ते सगळं हे निसर्गच देत असतंय शेळ्यांना. आणि शेळ्यांच्या दुधामुळं आपल्याला ते चांगलं असतंय मुलांसाठी छोट्या. तर गाईज बघा, सियाची टोपी पडली तर वाऱ्यानं पडली होती आणि मुलं चालली होती इकडं, तर आमची हेल्प केली आहे बघा, आणून दिली, थँक्यू. चला
तीन वाजले आता आम्हाला यायला. किती वाजता आपण गेलतो आतून? 12 वाजता गेलतो वाटतं, 12 साडेबाराला गेलतो आणि 3 वाजले आता. तर चला आता थोडंसं डोकलं आहे दुकानाला जाण्या येण्यानं, ऊन जरा थोडं होतं त्यामुळं थोडं माझं आता सकाळपासून धावपळ चालू असते ना माझी, त्यामुळं आता डोकलं आहे दुकानाला. आता जरासा आराम करून उठलं तुम्हाला लागायचं संध्याकाळच्या कामाला. तर चला गाईज आता बाय.